सध्या मवावीमध्ये एकमेकांवरती टीका टिप्पणी होते. गेल्या आठवड्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर काल जितेंद्र आव्हाडेंनी सांगितलं ही टीका टिप्पणी जर बंद झाली तर महाराष्ट्रात कर्नाटक सारखा प्रत्यय येऊ शकतो. असं आहे की टीका टिप्पणी असं म्हणता येणार नाही. शेवटी हे वेगवेगळे पक्ष आहेत आणि वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी आयडियोलॉजी आहे, वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळे विचार असू शकतात, भूमिका असू शकते, कार्यक्रम असू शकतात. काही ठराविकच कार्यक्रमाकरता सगळे पक्ष एकत्र येतात आणि म्हणून प्रत्येकजण आपापली कार्यप्रणाली ही राबवतच असतो. याचा अर्थ त्याला मतभेद म्हणता येणार नाहीत, पण तरी देखील प्रत्येकानं आपल्याला एकत्रितपणे पुढे जायचं आहे, एकत्रितपणे सरकार आणायचं आहे आणि एकत्रितपणे सरकार चालवायचं आहे याचं भान ठेवून प्रत्येकानं संयम पाळला पाहिजे, परस्पर एकमेकाचा आदर देखील केला पाहिजे आणि आपल्या भावना किंवा आपल्या पक्षाची भूमिका मांडत असताना त्या भावनेतून समोरच्या आपल्या मित्रपक्षाच्या भावना दुखावणार नाहीत ना आणि त्यामुळं कुठे ना कुठेतरी कटुता तर वाढणार नाही ना याची काळजी सर्वांनी घेणं गरजेचं आहे असं मला देखील वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.